वन्स अगेन वेलकम बैक टू चैनल, आई होप सब बढ़िया होंगे। तर पहिल्यांदा तुम्हाला गणेश चतुर्थीची शुभेच्छा। घरच्या गणपतीचं दर्शन घेऊन जसं तुम्हाला दिसत असेल, घरच्या गणपतीचं दर्शन घेऊन मी चाललेलो आहे मित्राच्या इथं। मला इन्व्हिटेशन होतं, म्हणजे तसं दोन तीन इन्व्हिटेशन आहेत मला, पण पहिलं घरचं दर्शन घेतलं गणपतीचं। आज स्पेशली मराठीत ब्लॉग होणार आहे, कारण मराठी लोकांचा, म्हणजे असं नाही की मराठी लोकांचं, सर्वांचा एक स्पेशल मी मराठी बोलणार आहे। मला असं वाटलं की मी मराठी बोलायला पाहिजे, त्याच्यामुळे मी, नाहीतर अरे बाकीच्या ब्लॉगमध्ये तर मी हिंदी आरसा नाही बोलत होतो। तर माझा एक मित्र आहे, त्याचं म्हणजे आता तुम्हाला लोकेशन वगैरे सांगणार नाही बोलणार, तर इथून जास्त म्हणजे दोन किलोमीटरच्या अंतरावर त्याचं घर आहे। त्याने मला इन्व्हिटेशन दिली की भाई आज पहिला दिवस, आणि मला लिटरली आजच टाइम घेतलेला आहे। पहिल्या दिवशीची सुट्टी पण दिलेली नव्हती, मी सुट्टी घेतलेली आहे कारण माझा दोन टाईम क्लास असतो, त्यामुळे मी आज सुट्टी घेतली आणि मी त्याच्या घरी दर्शनाला चाललेलो। गणपतीचं डेकोरेशन बोलू शकतो आपण, दर्शनाला चाललो कारण मी इन्व्हिटेशन दिलं आहे, तर जायला पाहिजे। आणि तुम्हाला पण कोणाचं इन्व्हिटेशन असेल तर नक्की जा। पहिले मी तिथलं अटेंड करणार आहे, कुर्ल्याला जर मला पॉसिबल झालं तर, कुर्ल्याला पण एक माझा मित्र आहे, तिथे पण मला जायला भेटलं तर मी नक्की जाणार। तर पण एक परत एकदा तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि गणपतीचे जर आणखी, आणि म्हणजे माझा जो घरी असतो त्याचे जर आजची ब्लॉग बघायचे असतात तर तुम्ही मला याच्या यूट्यूबवरती फॉलो करू शकता। चला आपण हेल्मेट वेअर करून जायला पाहिजे भाई। चलो ए पकडे, ए कॅमेरा पकडे का, बाकी फुल मॉडी बन के जा रहे तेरा भाई। शादी वंकीस नहीं भाई, हेल्मेट भाला घालायला अनकम्फर्टेबल वाटतं, पण सेफ्टीसाठी घालायला पाहिजे हेल्मेट। तिथे डायरेक्ट आपण घरी जाऊन भेटतो तुम्हाला, काय विषय नाही करत, बसून चाय पिऊन येऊ। आपको अगर जगह पहचानने लग रही होगी तो, पहले मैं एक साल पहले यहाँ पे आया था, ये जगह का नाम है वाशी गांव। एक साल मतलब जब मेरा फ्रेंड, मेरा कॉलेज का एक फ्रेंड है, तब लास्ट टाइम जब गणपति था तो उसने मेरे को लास्ट टाइम भी इन्विटेशन दिया था, लेकिन तभी मैं था गांव में तो मेरे को आने के लिए जमा नहीं। इस साल मैंने भाई टाइम निकाल के छुट्टी करके यहाँ पे आने का सोचा है। धूप बहुत है यार वाशी गांव में, एक साल हुआ, मतलब बोल सकते हैं कि एक साल में मेरे 10-15 तो चक्कर हुए होंगे इधर, वो बहुत अलग ही सुनते हो। और अब भी जो है मतलब एक साल के बाद बोल सकते हैं, अगस्त, हाँ अगस्त के बाद यहाँ पे पहली बार यहाँ पे आ रहा था, तभी मैंने उसे कॉल किया, मतलब आ गया भाई वो, देखो हाँ आया, मिलते हैं ये। हाँ ये है भाई मेरा कॉलेज का दोस्त, जैसे कि मैंने बताया वाशी गांव में रहता है, मुकेश पाटिल। सर जायचा आत मध्ये, सर देखो कन्फ्यूजन था कि क्योंकि मैं एक साल पहले यहाँ पे आया था तो मेरे को एक्जैक्ट पता नहीं था कि कौन सी वाली गली है, मैं माहितीच नव्हतं कुठली वाली। अरे भावा मराठीत ब्लॉग करायचा होता, मी हिंदीतच बोलले तर ठीक आहे, मला हा ब्लॉग मराठीत करायचा होता, पण एवढं समजून घ्या तुम्ही आता, लक्षात नाही राहत कारण भरपूर ऑडियन्स ही हिंदी आहे। तर चला आपण तर आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं। एक बार तुम्हाला मी गणपती दाखवतो, आपण जसं व्हिडिओमध्ये बघितलं असेल दर्शन घेतलेलं आहे मी। तर हा माझा मित्र, जसं की आपण व्हिडिओमध्ये बघितलं पाटील, मनापासून मला डेकोरेशन आवडलं आणि दर्शन मी घेतलेलं आहे। आता तुम्हाला पाटी इथं कशाचं चालू होतं ते गेम, पत्त्याची गेम चालू होती, जुगार आता ढोलकी वाजवतात। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, इथलं इन्व्हिटेशन कम्प्लीट झाल्यानंतर पाटील इन्व्हिटेशन दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद मनापासून। हा काका चालू आहे, मी तुम्हाला एकदा गणपती दाखवतो पाठून। पाटीलचा भाऊ आहे, ब्लॉग बघतो माझे कसे वाटतात, काय काय असतं ब्लॉग मध्ये, सांग काय काय असत, काय काय असत बोल बोल, काय काय असत बोल। एक महिना पहिले काय बघितलं, काय पाहिलं, तरी थोडे हिंट असेल ना, काय तरी थोडी पण हिंट नाही काय, पाटील त्याला विचारलं ब्लॉग बघतो का,
बंद करो वो स्टोरेज। तो भाई दर्शन कर लिया और बाकी के दर्शन है सीरियसली इम्पॉसिबल क्योंकि टाइम बचा नहीं है हमारे पास, मेरे को क्लास भी जाने का है। तो गणपति के जो हमारे सीन है वो आपको शॉर्ट ब्लॉग में आप देखने मिलेंगे, तो चाहिए फटाफट मेरे जो पहले शॉर्ट डाले वो चेकआउट कीजिए और ब्लॉग को यही एंड करते हैं। लाइक करिए, सब्सक्राइब करिए, जय हिंद।